नमस्कार मंडळी, मी मयूर होडगे पाटील आणि तुमचं स्वागत आहे ब्लॉग्स बाय एचपीच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग विशेष असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत सामानगडावरती आणि आपण सामानगडाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तर या ब्लॉगसाठी मला विशेष असे धन्यवाद द्यायचे आहेत ते शेलार सरांना, म्हणजे के टी शेलार सर, कारण त्यांनी आपल्याला या ऐतिहासिक स्थळांबद्दल, सामानगडावरच्या किंवा आध्यात्मिक स्थळाबद्दल खूप सारी माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारे आज आपण इथला सर्व परिसर पाहणार आहोत आणि त्या त्या स्थळांना भेट देऊन त्यांच्याविषयीची जी काही ऐतिहासिक माहिती आहे, जी की आपल्याला शेलार सरांनी सांगितली, ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेलार सरांच्याबद्दल थोडक्यात माहिती अशी की त्यांनी सामानगड व इथला जो परिसर आहे तर याच्या संशोधनाच्या संदर्भात खूप मौल्यवान असं काम केलेलं आहे, म्हणजे की हा पूर्ण डोंगराचा ओम आकार किंवा इथल्या ऐतिहासिक स्थळं किंवा आध्यात्मिक स्थळं, तर यांबद्दल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संशोधन केलेलं आहे आणि ते सर्व लोकांपर्यंत देखील पोहोचवलेलं आहे। तर आपण या ब्लॉगमध्ये आता सामानगडाबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेऊयात। आपण गडिंग्लजवरून येताना जो घाट रस्ता चढून वरती येतो तेव्हा आपल्याला इथं एक तीन रस्ते लागतात। एक जातो आहे तो ऐतिहासिक सामानगड, म्हणजे जो आता किल्ल्याचा भाग आहे त्याकडे, आणि हा जो समोर रस्ता जातो आहे तो जात आहे तो मारुतीच्या मंदिराकडे। तर पहिल्यांदा आपण ऐतिहासिक किल्ल्याकडे जाऊन येऊया आणि मग नंतर मारुतीच्या मंदिराकडे जाऊ। तर मंडळी, जसं की तुम्ही मागं बघू शकता, जे आत्ता सध्याचं प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या जवळच तुम्हाला इथे छोट्याशा पायऱ्या लागतील, तर त्या तुम्हाला घेऊन येतात तरी या छोट्याशा ठिकाणी। तर या ठिकाणाचं महत्त्व असं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयानंतर सामानगडावरती आले तेव्हा या गडाचं बांधकाम, म्हणजे डागडुजीचं बांधकाम चालू होतं। तर तेव्हा इथे आले असताना त्यांना एक मनामध्ये असा विकल्प आला की इथल्या जे सर्व कारागीर आहेत तर इथल्या सर्व लोकांचं, म्हणजे जे उदरनिर्वाहाचं आहे तर ते सर्व शिवाजी महाराजांच्या या कामामुळे चालतं। तर तेव्हा त्या विकल्पामुळे शांतास्वामी इथं प्रकट झाले आणि त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांना हा दगड थोडा फोडायला सांगितला, जिथले जे काही कारागीर असतील त्यांच्या माध्यमातून, आणि तेव्हा त्यांना या दगडामध्ये जिवंत बेडकी सापडली। म्हणजे रामदास स्वामी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना असे म्हटले की महाराज, तुम्ही सर्व कारागिरांचे तर उदरनिर्वाह करतात पण या दगडातील बेडकीच्या देखील जगण्यासाठी तुम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे। तेव्हा शिवाजी महाराजांना हे कळून चुकलं की महाराजांच्या मनामध्ये जो काही विकल्प आला होता तो चुकीचा होता। तेव्हा रामदास स्वामींनी महाराजांना उपदेश केला की जर कोणालाही जर मोठं व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपला मी पण सोडला पाहिजे आणि त्यासोबत आपला जो सूक्ष्म मी असतो तो देखील सोडला पाहिजे। तर असा हा प्रसंग आणि हे ते स्थळ आहे ज्या ठिकाणी दगडामध्ये जिवंत बेडकी जी होती ती बाहेर काढली होती, ते हे ठिकाण आहे। तर मंडळी, आपण जेव्हा कमानीमधून आत येतो तर तिथं बोर्ड देखील तुम्हाला दिसेल किंवा जो पहिलाच डाव्या हाताला मिळाल की आपण येतो या झेंडा बुरुजावरती, तर हा देखील एक ऐतिहासिक असा बुरुज आहे। इंग्रजांच्या विरुद्धचं जे बंड होतं तर त्याचा पहिली जी लढाई किंवा पहिलं जे बंड पुकारण्यात आलं ते या बुरुजावरून पुकारण्यात आलं, म्हणूनच याला एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे असा हा झेंडा बुरुज। तर आपण मेन कमानीमधून जर सरळ आलो तर आपण येतो या ठिकाणी, जसं की तुम्ही बघू शकता ही आहे अंधार कोठडी।
म्हणजे अंधार विहीर असं देखील म्हणतात याला, आणि अंधार कोठडी ही देखील जवळच आहे. तर अशा मोठ्या अशा 5 विहिरी या गडावरती आढळतात, त्या सर्व आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया या अंधार कोठडीविषयी. तर मंडळी, जसं की तुम्ही आता मागं बघू शकता, ही आहे अंधार विहीर, आणि इकडून साईडून जी वाट जाते ही जाते अंधार कोठडीकडे. तर मुख्य म्हणजे ही एक खाण आहे, आणि जी मध्ये आहे ती आहे मुख्य विहीर, आणि या खाणीतील दगडांचाच वापर इथल्या गडाच्या बांधकामासाठी त्या काळी केला गेला होता. मंडळी, आपण आलेलो आहोत अंधार कोठडीमध्ये, म्हणजे ज्या बाजूने ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरून आपण आता खाली आलो, आणि अजूनही इकडं खाली जाण्यासाठी तुम्ही जे मागं खाली पाणी देखील पाहू शकता. तर हे पाणी आता झिरपून आलेलं आहे, पण हीच आहे अंधार कोठडी. म्हणजे पूर्वीच्या काळी जे गुन्हेगार जे असायचे किंवा जे कैदी असायचे, तर त्यांना डांबून ठेवण्यासाठी या अंधार कोठडीचा उपयोग त्या काळी केला जात होता. तर मंडळी, आपण अंधार कोठडी पाहिली, आणि तिथून पुढे आलात की आपल्याला भवानी मंदिर लागतं, आणि तिथूनच उजवीकडे वळालो की आपण येतो ते या 7 कमान विहिरीजवळ. तर ही एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे. जर आपण अंधार कोठडीची विहीर बघितली तर ती मुख्य म्हणजे खाण आहे, तर तिथल्या दगडांचा उपयोग बांधकामासाठी, आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मुख्य विहीर अशी त्याची रचना आहे. पण ही जी 7 कमान विहीर आहे, तर याचा मुख्यद्वारे पाण्यासाठीच वापर केला होता. तर आपण आता ही विहीर पाहून येऊया. तर मंडळी, ही आहे ती 7 कमान विहीर. तुम्ही या विहिरीचा आकार बघाल तर इंग्रजीमधल्या सी लेटरसारखा आहे. तर हे तुम्ही पूर्ण बघाल हे असं, आणि पुन्हा इकडे समोर आलेला असा हा विहिरीचा आकार आहे. तर तुम्हाला इथं एक कमान दिसत असेल, तर अशा 7 कमानी म्हणजे इथं एक आहे, त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये आहे, त्याच्यानंतर पुन्हा इकडे आल्यानंतर खाली. तर अशा प्रकारे ह्या 7 कमानींचा 7 कमान असणारी अशी ही 7 कमान विहीर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन येऊयात. मंडळी, आपण या पहिल्या कमानीतून खाली आलेलो आहोत, आणि आपल्याला इथंच आता पाणी आहे, म्हणजे कारण या विहिरीचा गाळ काढण्याचं काम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मार्फत झालं, त्यामुळं आता बऱ्यापैकी या विहिरीमध्ये तुम्ही पाणी बघू शकता. तर मंडळी, तुम्ही या विहिरीचा आकार बघाल, पूर्ण जमिनीमध्ये कोरलेली ही विहीर आहे, जे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असं आपण या 7 कमान विहिरीला नक्कीच म्हणू शकतो. तर अशा प्रकारच्या इथं खाली अजून इथं एक दुसरी कमान आहे, त्यानंतर पुन्हा आतमध्ये गेल्यानंतर तिसरी कमान. तर अशा ह्या 7 कमानी असणारी ही 7 कमान विहीर. तर मंडळी, आपण आता ती 7 कमान विहीर पाहिली, आणि त्याच्यात समोर असणारी ही साखर विहीर. तर ही आहे साखर विहीर. तर जसं की आपण अंधार कोठडीमध्ये पाहिलं, तर तसं इथं मोठी एक खाण असल्यासारखीच आहे, आणि याच्या मध्यभागी आहे ती मुख्य विहीर आहे. त्या काळी मग तिथं पाणी ओढण्यासाठी मोटेचा वगैरे उपयोग देखील केला जात असावा,
पण या खाणीतल्या दगडांचा वापर गडाच्या बांधकामासाठी आणि नंतर जी मुख्य विहीर आहे तिथल्या त्या मुख्य विहिरीचा वापर म्हणजे गडावर पाणी वापरण्यासाठी त्या विहिरीचा वापर हा केला जात होता. तर मंडळी आपण आता सातकमान विहीर पाहिली, त्यानंतर त्या समोर असणारी साखर विहीर देखील पाहिली आणि तिथून जो सरळ रस्ता येतो तो येतो या सोंडी बुरुजाकडे. तर तुम्ही आता पाहू शकता हा आहे सोंडी बुरुज आणि त्याच्या समोर जी टेकडी दिसते ती आहे मुघल टेकडी. म्हणजे जेव्हा मुघलांनी सामानगडावरती हल्ला केला तेव्हा त्या टेकडीच्या आधारे त्यांनी या ठिकाणी तोफगोळ्यांचा मारा केला, पण त्यांना इकडून या साईडून गड जिंकता आला नाही, त्यामुळे त्यांचा तो जो काही हल्ला होता तो निष्फळ ठरला. तर अशी ही मुघल टेकडी आहे आणि एक हत्तीच्या सोंडेप्रमाणे आकार इकडे निमुळता होत गेलेला आहे गडाचा, त्यामुळे या बुरुजाला सोंडी बुरुज असं नाव पडलेलं आहे.